स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग तुमचा अभिमान आहे। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग मागील 10 वर्षांपासून सतत 100% निकाल देणारी एकमेव संस्था, 10वी मध्ये 90%पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलत। स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग 11वी 12वी विज्ञान MHT CET NEET जी व सर्व विज्ञान विषयक स्पर्धा परीक्षा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स, कोचिंग आणि गाइडन्स। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेश व माहिती करता संपर्क स्वामी गाइडन्स श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाजवळ जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। 11वी 12वी विज्ञान MHT CET NEET जी व सर्व विज्ञान विषयक स्पर्धा परीक्षा, कोचिंग आणि गाइडन्स। स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग बायोलॉजी प्राध्यापक सुरेंद्र बोदडे MSc BEd DSM फिजिक्स प्राध्यापक अतुल श्री ढोकणे MSc MEd MPhil मॅथमॅटिक्स प्राध्यापक संतोष गांधी BE इलेक्ट्रॉनिक्स केमिस्ट्री प्राध्यापक सौ संगीता शेळके MSc BEd मोबाईल नंबर 9421465027। प्रवेश व माहिती करता संपर्क स्वामी गाइडन्स श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाजवळ जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। मोबाईल नंबर 9011168995654998600555584। Sabere, sabere, ti arro semmi के निकले धानोरा गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल। तीर्थक्षेत्र धानोरा गावामध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांना तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी उपाययोजना व जनजागृती करण्याचा संकल्प नागरिकांनी केला। दिनांक 20 मे रोजी तहसीलदार डॉक्टर शिवाजीराव मकर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे, विस्तार अधिकारी पंचायत संदीप मोरे यांनी धानोरा महासिद्ध गावाला अचानक भेट देऊन गावातील रुग्णसंख्या, ग्रामपंचायत करीत असलेल्या उपाययोजना याबाबत आढावा घेतला। गावात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी गंभीर आजारी असलेल्या रुग्णांनी उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये जावे व ज्यांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था नसेल त्यांनी विलगीकरण कक्षात थांबावे अशा सूचना केल्या। त्याचप्रमाणे गावामध्ये 4 टीम बनवून वार्ड निहाय नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले होते। त्याला प्रतिसाद देत ग्रामपंचायत सदस्य व गावातील होतकरू तरुणांना सहभागी करून गाव कोरोना मुक्तीकडे करण्याचा संकल्प केला। सदर गृह भेटी दरम्यान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी दीपक चव्हाण, ग्रामसेवक प्रमोद खुद्रे, पोलीस पाटील संगपाल औचार, सर्व आशा वर्कर्स, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील होतकरू तरुण सहभागी झाले होते।